व्हॉइस न्यूज प्रवाह सत्याचा। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन चालू आहे। या कालावधीत शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी व पालकांना चालू व आगामी वर्षाची फी शुल्क आकारण्याची सक्ती करू नये असे करणाऱ्या शाळांवर शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी असे आवाहन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे। नमस्कार। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपण सगळे जाणता की महाराष्ट्रामध्ये संचारबंदी आहे आणि ही संचारबंदी 3 मे पर्यंत असणार आहे। मला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फोनच्या माध्यमातून काही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की त्यांच्या शाळेच्या कडून अजूनही या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा फीची मागणी होत आहे। मी एक गोष्ट सांगू इच्छिते की राज्याची आज असलेली कोरोनाची परिस्थिती पाहता आणि पालकांची असलेली पैशाची उपलब्धता पाहता माझं सर्व संस्थांना आणि शाळांना या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक पाठवलं गेलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून फीची मागणी करू नये आणि अशा संदर्भामध्ये कुठलीही जर मागणी होत असेल तर माझं पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन आहे की त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे या संदर्भातली जी आहे ती तक्रार नोंदवावी आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून या संदर्भामध्ये जे शासनपत्र शासनाने पाठवलेलं आहे त्याची अंमलबजावणी व्हावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत। धन्यवाद। सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज।